पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आजोबा, आजचा डोस झाला. मी आजींना सांगते की आज कुठेतरी बाहेर जाऊया, तुम्हालाही बरं वाटेल. काय काय झालं, काही हवंय तुम्हाला? आजोबा तुम्ही मला घाबरताय का? तुम्ही मला नका घाबरू, मी तुमची काळजी घ्यायला आले इथे आणि तुम्हाला माझ्यापासून काहीही धोका नाही आहे. तिथे काही हवंय तुम्हाला? कुठे? इथे ड्रॉअर मध्ये काही? काय हे वाचून दाखव तुम्हाला. हे त्रिलोकवासिनी त्रिभुवन पोषिणी त्रिलोकवासिनी असुरमर्दिनी हे त्रिनयना देवी ते नमः. नेत्रा, तू का घेतलास हा कागद? नेत्रा, तू पाहिला नाहीस ना? नाही, मला इंद्राणीने दिलाय आणि तिने सांगितलंय कुणाला दाखवू नका म्हणून. अगं तुला विचारते मी नेत्रा, वाचलं नाहीस ना तू? नाही म्हणजे फक्त मंत्रच आहे याच्यात. सगळं व्यवस्थित झालं ना की मी तुला दाखवीन. मी आजोबांना औषध दिलंय. मी रुपाली म्हात्रे राजाध्यक्ष शब्द देते की नेत्राला या घरातून कायमचं बाहेर काढल्यानंतर इंद्राणीला मी 2 करोड रुपये देईन. काम पूर्ण झाल्यावर मी हे पैसे लगेच देईन. डन. ठीक आहे, झालं. तसं मला कोणी फसवू शकत नाही, माहिती आहे ना तुला. पण तुझा काही भरोसा नाही ना, म्हणून रेकॉर्ड करून ठेवलं, पुरावा म्हणून. काहीच हरकत नाही, पण कामाचं पण लवकरात लवकर बघ. आता तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला ना सगळं वेळेच्या आधी हवं असतं आणि तिथे तू फसतेस. पण वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणालाच मिळत नाही. 20 वर्ष काढलेत ग मी या घरात आणि तू म्हणतेस की वेळेच्या आधी हवंय मला सगळं. असो बरं, आज रात्री मी शेखर आणि आजी समोर तुझ्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे तू कशी मनाने एकदम निर्मळ आहेस, निर्दोष आहेस, तुझ्या मनात सगळ्यांबद्दल चांगले विचार आहेत, असं काहीतरी. नाही नाही, नको. का? आता तूच म्हणालीस ना वेळेच्या आधी काही मिळत नसतं, घाई करू नकोस. मग आता घाई तू करतेस. 2 करोड रुपये तुला मिळतील, पण एवढी घाई कशाला आहे? इतक्या घाईघाईनी सगळं करायला गेलीस तर आपली चोरी पकडली जाईल इंद्राणी. आणि तो शेखर तसा चलाख आहे, त्याला कळलं तर घरातून बाहेर जायची वेळ येईल. पैसे घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. पण मग त्यासाठी हुशारीने करावं लागेल सगळं. इतकी घाई केलीस तर काहीच उपयोग होणार नाही. 20 वर्ष काढली आहेत मी या घरात. मला विचार ना, तू असं
हातोड्यांनी या घराच्या भिंती फोडायला निघालीस तर ते दिसेल, सगळ्यांच्या नजरेत येईल. या घराच्या भिंती सुईने पोखराव्या लागतात हळूहळू. तू म्हणालीस ना ते सँडविच सारखं, स्टेप बाय स्टेप. तू आवडतेस ग मला, तुझा हा बिंदास स्वभाव खूप आवडतो. शिकलीस किती? 12वी नापास. पण मग त्या मनाने खूप हुशार आहेस. फक्त ही हुशारी जर अभ्यासात वापरली असतीस ना, तर आज कुठच्या कुठे पोचली असतीस माहितीये. हा बोल नेत्रा. हॅलो आबा. आबा मला सांगा, तुम्ही हा मंत्र कधी ऐकलाय का? त्रिलोकवासिनी त्रिभुवन पोषिणी त्रिलोकवासिनी असुर मर्दिनी हे त्रिनयना देवी ते नमः ऐकलाय? नाही ग बाळा, आज इतकी वर्ष मी देवी आईची पूजा करतोय, पण हा असा मंत्र कधी माझ्या कानावरही आला नाही आणि वाचनातही आला नाही. नेत्रा, तुला कोणी सांगितलं हा मंत्र? आबा, त्या इंद्राणीताईंबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ना. हो, त्या घरात राहायला आल्यात. आधी मला नुसता संशय होता, पण आता माझी खात्री पटली आहे की रुपाली बाईसाहेबच त्यांना या घरात घेऊन आल्यात. आम्ही दोघेही त्रिनयना देवीच्या भक्त आहोत हा धागा धरून त्या त्यांना इथे घेऊन आल्या राहायला. सगळा डाव त्यांनी रचलाय आणि त्यात त्यांना मन वाचताय, तर म्हणून आजींचा पण त्यांच्यावर खूप विश्वास आहे. आपण मला कळत नाही आहे, तर मी आजींना कसं पटवून देऊ की हा सगळा रुपालीबाई साहेबांचाच डाव आहे. आपण मला सांगा, गेल्या काही दिवसात एखादी अनोळखी स्त्री आली होती का देवळात किंवा आपल्या घरी माहिती काढण्यासाठी? नाही ग बाळा, निदान मला तरी कुणी असं आठवत नाहीये. हा, मध्ये एकदा ते बंटी मामा आले होते तेवढंच. तू म्हणतेस तशी कोणी अनोळखी स्त्री वगैरे नाही आली मला भेटायला. बरं आबा, बंटी मामा जेव्हा आले होते तेव्हा रुपाली बाईसाहेबांबद्दल सावध करण्याव्यतिरिक्त आणखीन काही बोलणं झालं होतं का? आठवाना काहीतरी. आता सुद्धा महाडमध्ये ना एक इतिहास संशोधक आहेत म्हात्रे नावाचे, त्यांच्याकडे ना जुन्या काळातल्या राजा महाराजांची पत्र आहेत म्हणे. काही काही पत्र तर मोडी भाषेत आहेत म्हणे. हा बाळा, ते महाडमध्ये काहीतरी हा ऐतिहासिक संग्रहालय उभं करायचंय असं काहीतरी म्हणत होते ते. आणि हो, मोडी लिपीबद्दल विचारत होते. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा ना तुम्ही, मला मोडी लिपी येते. मी माझ्या दोन्ही नातींना नेत्राला आणि हेमाला दोघींनाही मोडी लिपी शिकवली आहे. इकडेच आहे मी, आहे एका ठिकाणी आहे मी. मला ना इकडे चांगली नोकरी मिळाली, तुझ्यापेक्षाही चांगली. मी तर वाचलंय काही म्हणून वाचव ग, मी तर वाचलंय. Thank you.
यांना सुद्धा रूपाली बाई साहेबांनी तिथे आणलंय. देवी आईच्या देवळातून चोरलेला ग्रंथ कुठे आहे ते यांना आणि बंटी मामांना माहिती आहे. रूपाली बाई साहेबांबरोबर हेमेच्या मृत्यूला ह्या सुद्धा जबाबदार आहेत. सगळ्यासाठी उंदीव बनवू के આપે નામ કેમ જોવે છે એને જોઈને મને તો બહુ જ ડર લાગે મારામાં ડર લાગવા જેવું શું છે सॉरी सॉरी विसरलेस हा तुम्हाला माइंड रीड करत येत आहे ना सॉरी हो जर आता फाल्गुनी त्यांच्या मनातलं यांना कळलं तर मग मी आता मनात जे बोलले ते यांना ऐकू गेलं असेलच ना तू कॉफी खूप चांगली करतेस असं ऐकलंय तुझ्या हातची कॉफी प्यायची मला मी बाहेर निघाले कॉफी बनवते माहिती आहे तेजससाठी मी रोज चार चार बार कॉफी बनवते तिला खूप आवडते ए पण तुम्हाला गुजराती कसं येत सांगा ना थांबा इकडे मी कॉफी बनवते आणि मग आपण गप्पा मारते हा साहेब नेत्र साहेब मला जरा बोलायचंय नेत्र काय झालंय सगळं ठीक आहे ना आपण जरा बाहेर जाऊया का मला महत्वाचं बोलायचंय नाही इथेच बोल काय झालंय नाही परत अद्वैत साहेब येतील ते चिडतील अद्वैतची काळजी करू नकोस तो मीटिंग मध्ये इंजिनियर सोबत तू बोल ना एक मिनिट सावंत हो सर कोणालाही केबिन मध्ये पाठवू नका कोणालाही हो हो हा दुसरा तो ती बस बस आली बस इथे बस पाणी घे सावकाश नेत्रा काय झालंय साहेब हेमाची काही चूक नव्हती तिचा काहीही दोष नसताना तिला तिचा जीव गमवावा लागला रूपाली बाई साहेबांनी जीव घेतलाय तिचा हा सगळा सगळा डाव रूपाली बाई साहेबांनी रचलाय इंद्राणीला सुद्धा त्यांनी या घरात आणलंय आणि या सगळ्यात बंटी मामा सुद्धा सामील आहेत पण हे सिद्ध करायला आपल्याकडे पुरावा नाही आहे साहेब पुरावा आहे अनिल म्हात्रेने रूपाली बाई साहेबांच्या सांगण्यावरून देवी आईच्या देवळातली कालपेटी चोरली त्या कालपेटीत एक ग्रंथ होता तोच ग्रंथ जो मला संकेतात दिसला होता साहेब आणि ही चोरी झाल्यानंतर बंटी मामा वावोशीत गेले होते आमच्या घरी आबांना भेटायला पण आता कुशस्त वावोशीला
तुझ्या आबांना आणि आईला सावध करायला गेला होता. सावध करायला नाही साहेब, चौकशी करायला. चौकशी? हो चौकशी. तो ग्रंथ मोडी लिपीत आहे आणि यांच्यातल्या कोणालाही मोडी लिपी वाचता येत नाही, त्यामुळे त्यांना एक अशी व्यक्ती हवी होती जी मोडी लिपी वाचू शकते आणि जी विश्वासातली सुद्धा असेल, म्हणून ते आबांकडे गेले. काही काही पत्र तर मोडी भाषेतच म्हणे. आबांना यातलं काही माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांना संशय नाही आला. त्यांना वाटलं म्हणजे बंटी मामांनीच त्यांना असं सांगितलं की कुठल्या तरी ऐतिहासिक संग्रहालयाचं काम चालू आहे, आणि म्हणून आबांनी बंटी मामांना सांगितलं की मला आणि हेमाला मोडी लिपी वाच. ग्रंथ वाचण्यासाठी फली अडकवलं साहेब. रुपालीबाई साहेबांनी हेमाला या सगळ्यात अडकवलं. कदाचित तिला पैशांचा आमिष दाखवलं असणार. हेमा एवढ्यासाठी बेळगावहून पुण्यात आली, कारण तिला माहित नव्हतं की या ग्रंथामुळे तिचा जीव जाईल. तिला नव्हतं माहित आणि कदाचित त्या ओळी वाचल्यानंतर तिला त्यांचा अर्थ कळला असेल. त्याच ओळी ज्या मला संकेतात दिसल्या होत्या, ज्या असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळी कन धिटाई, त्याची पती गुंग होई आणि भेटे मग यमाई. भेटे मग हेमाई साहेब. हेमा पुण्यात होती. हेमा पुण्यात होती जेव्हा तिला, हो साहेब, तिला कळलं तेव्हा तिला कळलं होतं तिचा जीव जाणार आहे. ते कळलं होतं मग, कारण तिने मला फोन केला. मला तिने फोनवर सांगितलं होतं की ती म्हणत होती ताई मला वाचव, मला वाचव. मी ते वाचलंय, ते म्हणजे तो ग्रंथ. तिने तो ग्रंथ वाचला होता, पण तरी ती पुण्यात तुमच्या घरी येऊन मला नाही भेटली, कारण तिला बाईसाहेबांची भीती होती. हो, कदाचित ती बाईसाहेबांच्या तावडीतून पळाली होती. म्हणून तिने मला जेव्हा शेवटचा फोन केला तेव्हा ती मला म्हणाली की मला वावुशीत येऊन भेट घरी. तिने मला घरी भेटायला बोलवलं. काय चाललं होतं या लोकांचं? साहेब, पण हेमा जेव्हा वावुशीत आली तेव्हा तिच्याकडे ग्रंथ नव्हता. आता ग्रंथ इंद्राणी ताईंकडे आहे तसं मला संकेतात दिसलं होतं. अनिल मात्रेने रुपालीबाई साहेबांच्या सांगण्यावरून देवीच्या देवळातून तो ग्रंथ चोरला. आता तो ग्रंथ इंद्राणी ताईंकडे आहे. बंटी मामा इंद्राणी ताईंना आपल्या घरात घेऊन आले, कारण त्या सुद्धा माझ्यासारख्या देवीच्या भक्त आहेत. हे सगळे एकत्र आहेत साहेब, हे सगळे एकत्र आहेत आणि आपल्याला माहित नाही त्यांच्या डोक्यात काय चालू आहे, त्यांना काय करायचं आहे. साहेब, तुमच्या लक्षात येत आहे? रुपालीबाई साहेब घराची राख रांगोळी करतील. आपल्याला लवकर काहीतरी करायला हवं साहेब. मी का
का विश्वास ठेवला पांडे अध्यक्षाच्या साहेब तुम्ही शांत मला काही सुचत नाही आपण हे सगळं शांतपणे विचार करू करू मार्ग 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 काढू आपण तू 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 कोणाला काही बोलू नको तू 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 पॅनिक नको तुम्ही बसा साहेब तुम्ही बसा शांत व्हा मी शांत आहे मी शांत आहे मग हे काय सगळं झालं मार्ग काढूया आपण का ते आपण बोलू तू आत्ता जा करी तू जा मी विचार करतो शा तू जा मी ठीक मी ठीक तू बोलू नकोस कोणा